नमस्कार, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाचा गणित भाग 1 या विषयाचा तास घेणार आहोत. आणि या तासाला आपण गणिताची द्वितीय घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका 20 गुणांची आहे आणि ही सोडवण्यासाठी आपल्याला एक तासाचा वेळ हा दिला जाणार आहे. मित्रांनो, यासारखे आपल्याला नवीन इतर विषयांचेही क्वेश्चन पेपर आपल्याला हवे असतील आणि आपण नवीन असाल, अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, व्हिडिओला लाईक करा आणि यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली द्वितीय घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका पहा, प्लेलिस्ट पहा. त्यामध्ये आपल्याला सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका नक्कीच मिळतील. काही अडचण आल्यास कमेंट करा. इयत्ता 9वी द्वितीय घटक चाचणी गणित भाग 1. प्रश्न पहिला, रिकाम्या जागा. पाच गुणांसाठी आपल्याला 5 रिकाम्या जागा या ठिकाणी दिलेले आहेत. कंसात आपल्याला चौकटीत अचूक पर्याय लिहायचा आहे. बघा, तो या ठिकाणी लिहून दाखवलेला आहे. पहिल्याचं सी, दुसऱ्याचं डी, तिसऱ्याचं ए, चौथ्याचं डी आणि पाचव्याचं ए. या पद्धतीने अचूक पर्याय निवडून लिहायचा आहे. त्यानंतर ब भाग बघा, जोड्या लावा. एक व्यस्त क्रिया सी, दोन एकांतर क्रिया डी, योग क्रिया ई, वियोग क्रिया बी, योग वियोग क्रिया ए. या पद्धतीने अचूक जोड्या लावल्यास आपल्याला 5 गुण मिळतील. त्यानंतर प्रश्न दुसरा, पुढील कृती पूर्ण करा 4 गुणांसाठी. बघा, हे दोन उदाहरणं दिली आहेत या ठिकाणी, ती दोन्ही सोडवायची आहेत. उत्तरं लिहून दिलेली आहेत, या पद्धतीने ती सॉल्व करायची. त्यानंतर क्वेश्चन 3, खालील उपप्रश्न सोडवा. फक्त 2, 6 गुणांसाठी. पहिलं उदाहरण या पद्धतीने सोडवायचे. दुसरं उदाहरण तिसरं उदाहरण निखिलने आपल्या मासिक उत्पन्नाच्या 5% भाग मुलांच्या शिक्षणासाठी खर्च केला, 14% भाग शेअर्समध्ये गुंतवणूक, 3% भाग बँकेत ठेवला आणि 40% भाग दैनंदिन खर्चासाठी वापरला. गुंतवणूक व खर्च जाऊन त्याच्याकडे 19,000 उरतील तर त्याचे मासिक उत्पन्न काढा. अशा प्रकारे मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीची द्वितीय घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखा गणित भाग 2चाही पेपर आपल्याला हवा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट ओपन करा. त्यात आपल्याला सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका सहजगत्या मिळतील. थँक्यू.